नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी प्रत्येका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊनसाईडला कशा पद्धतीनं मुव्हमेंट होऊ शकते, त्याचबरोबर बँक निफ्टी आणि निफ्टीचा टेक्निकल आणि ऑप्शनचा सपोर्ट रेझिस्टन्स कुठे आहे हे बघून मित्रांनो आपण मार्केटमध्ये ट्रेड टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्यापूर्वी सर्वात महत्वाचं हे डिस्क्लेमर या ठिकाणी वाचून घ्या. मी जे डेरिव्हेटिव्ह संदर्भात जे तुम्हाला दररोज माझ्या युट्यूब चॅनलवर जी माहिती देतोय ही माहिती वाचून तुम्हाला जर कुठला ट्रेड घ्यायचा असेल, कुठलं डिसिजन घ्यायचं असेल, तर हे डिसिजन घेण्यापूर्वी तुम्ही स्वतःची रिस्क कपॅसिटी तपासून बघा. त्याचबरोबर मी दिलेल्या कोणत्याही कॉलवर स्वतःचं जे कॅपिटल आहे त्याच्या 20% जास्तीचं कॅपिटल कधीही त्या स्ट्रॅटेजीवरती किंवा त्या कॉलवरती डिप्लॉय करू नका, हे एक महत्वाचं मित्रांनो डिस्क्लेमर मी तुम्हालासाठी देतोय. मित्रांनो, आज बँक निफ्टी आणि निफ्टीचं जर बिहेवियर बघितलं तर मार्केट हे दोन्ही ठिकाणी ऑलमोस्ट साईडवेज असल्याचं तुम्हाला दिसून येईल. जो गेन जो ऑप्शन बायरला होणं अपेक्षित होतो तो या मार्केटमध्ये गेन होताना तुम्हाला दिसून आलेला नाही. आज निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते 15,834 निफ्टी क्लोज झालाय. बँक निफ्टी मित्रांनो 35,212 क्लोज झालाय. निफ्टी बँक निफ्टीमध्ये जी आज वाढ झाली ती ऑलमोस्ट 1% निफ्टी ग्रो बँक निफ्टी ग्रो केलाय आणि निफ्टी 0.71% अपसाईडला गेलेला आहे. हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, आज निफ्टीचं सकाळचं ओपनिंग जे आहे ते कितीला झालं होतं, निफ्टी मित्रांनो 15,793 ओपन झाला. त्यानंतर निफ्टीनं आज 15,845 हाय तयार केलाय, 15,763 लो आहे आणि एंड ऑफ द डे निफ्टी जो क्लोज झालाय मित्रांनो तो जर बघितला तर 15,838 निफ्टी क्लोज झालाय. त्याच पद्धतीनं सेम मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी सकाळी ओपन मित्रांनो 35,010 ओपन झाला. त्यानंतर निफ्टीनं लो जो तयार केलाय 34,935 हाय तयार केलाय 35,234 आणि बँक निफ्टी क्लोज झालाय 35,218. मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर मी आज आपला जो प्रीमियम टेलिग्राम चॅनल आहे या प्रीमियम टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नेमके काय कॉल दिले होते, काय इन्फॉर्मेशन दिली होती हे एकदा काय करा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बघून घ्या. कारण का तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम मित्रांनो चॅनल जॉईन करायचं असेल तर तुम्हाला साधं सिंपल युट्यूबच्या डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी झिरोदा, अपस्टॉक, एलएस ब्ल्यू या तीन ब्रोकरच्या मी लिंक दिल्या. त्या लिंक मार्फत एक कोणतंही डिमॅट अकाउंट तुम्ही ओपन करा. डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर मला सांगा की सर मला तुमच्या टेलिग्राम चॅनलला ऍड व्हायचं आहे. मी तुम्हाला काय करेल त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला मित्रांनो तुम्हाला ऍड करेल. मित्रांनो, आज जे मी निफ्टी आणि बँक निफ्टीचे जे कॉल बँक निफ्टीचे जे कॉल दिले होते हे काय कॉल दिले होते हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. कारण का तुम्हाला जोपर्यंत मित्रांनो तुम्ही ह्या गोष्टी समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये पैसा कमवण्याची जी स्किल आहे ते येणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला 9:10 एक मेसेज टाकला होता आपल्या बँक निफ्टीच्या ग्रुपवरती. बँक निफ्टी ज्यावेळेला 35,010 ओपन झाला होता त्यानंतर मी 9:07 मी तुम्हाला मेसेज टाकला होता की बँक निफ्टी सस्टेन अबाउ 35,060 तर आपलं टार्गेट जे मित्रांनो पहिलं येईल ते 35,330 आणि 35,500 हे मी टार्गेट दिलं होतं. मित्रांनो, आपलं पहिलं देखील टार्गेट त्या ठिकाणी मार्केटमध्ये आलेलं नाही हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, मी या पार्श्वभूमीवर 9:19 तुम्हाला एक कॉल जो आहे तो बाय करायला सांगितलं होता. बँक निफ्टी 35,100 सी बाय अबाउ 220 वरून काय केला होता बाय करायला सांगितलं होतं. पण ऍक्च्युअली मित्रांनो काय झालं होतं, कारण मी बऱ्याच वेळेला माझ्या स्क्रीनवर 2-3 कॉल आणि पुटचे चार्ट ऍट अ टाइम प्लॉट असतात त्यामुळे बऱ्याच वेळेला ज्यामध्ये थोडाफार प्रॉब्लेम येतो किंवा मागं पुढं होतं. पण त्याच वेळेला लगेच हे मला एक जणांनी सांगितलं की सर असे चूक झाले तर मी त्यानंतर लगेच बँक निफ्टी 35,100 कॉल जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी मित्रांनो मी 220 वरून तुम्हाला बाय करायला सांगितलं होतं. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, हा ऑप्शन नंतर आपला ऍक्टिव्ह देखील झाला. ऍक्टिव्ह झाल्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये 220-230, 244 आणि 250 हाय तयार केल्यानंतर मी तुम्हाला काय केलं होतं त्या ठिकाणी ह्या ऑप्शन मधलं प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर इन बिटवीन मार्केट सुरू असताना 9:40 मी सांगितलं होतं की मार्केटमध्ये ते जे मेजॉरिटी स्टॉक मध्ये लॉंग बिल्डअप होताना क्लिअरली दिसत होतं. ओके, तर त्याचबरोबर मित्रांनो दुसरा अजून एक इथं मी एक स्विंग ट्रेडिंग साठी ओएएलचा स्टॉक दिला होता तो आज 5% अप गेलाय असं त्यात जाऊ द्या. तर मित्रांनो ज्यावेळेला जो मी कॉल दिला होता 35,100 तो 258 हाय त्यानं तयार केला होता. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, मी जो कॉल दिला होता तुम्हाला या ठिकाणी दिला होता 9:19. त्यानंतर मित्रांनो ह्या स्टॉकनं जो लो तयार केला ना सेकंड तो 219 होता. म्हणजे आपण जो ऑप्शन बाय करायचा झाला होता आपण मित्रांनो अशा ठिकाणी एंट्री घेतो की सहजासहजी आपला 20 पॉईंटचा देखील एसएल हिट होत नाही किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉसला देखील मार्केट टच करत नाही. मी जो एसएल दिला होता 215 माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस होता मित्रांनो तो देखील आपला या ठिकाणी मार्केटमध्ये हिट झालेला नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, तर या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा, एक पीई पण ऍड करायला सांगितलं होता. पण हा पीई ऍड करत सांगत असताना मी तुम्हाला एक महत्वाचा मेसेज मित्रांनो 10:38 एक मेसेज टाकला होता मी तुम्हाला ग्रुपला. काय मेसेज टाकला होता तर की बाबा बँक निफ्टीसाठी 35,200 हा काय आहे रेझिस्टन्स आहे. हा मी मेसेज मित्रांनो तुम्हाला किती वाजता टाकलाय हे जरा एकदा काळजीपूर्वक बघा. हा मेसेज टाकला होता मित्रांनो 10:00
38 मिनिटानं बँक निफ्टी 35,200 रेजिस्टन्स आहे. आणि मित्रांनो, बँक निफ्टीला 35,200 ही रेंज क्रॉस करायसाठी परत किती टाइम लागलाय बघायला. म्हणजे मित्रांनो, एंड ऑफ द डे निफ्टीनं, बँक निफ्टीनं ज्या वेळेला 35,200 रेंज ब्रेक केली तोपर्यंत ऑलमोस्ट मित्रांनो मार्केट क्लोजिंगच्या जवळ आलं होतं. आणि मी साधारणतः 10-10:30 आसपास ही रेंज टाकली. म्हणजे ही रेंज मित्रांनो ब्रेक होण्यासाठी मार्केटला प्रचंड वेळ लागला. आणि ही रेंज ब्रेक झाल्यानंतर देखील मार्केटमध्ये कुठली मुव्हमेंट प्रॉपर आलेली नाही, हे पहिल्या लक्षात घ्या. ओके, तर मित्रांनो बघा, तुम्हाला फक्त कॉल देऊन पैसा मिळत नसतो, तुम्हाला बाकीचं इन्फॉर्मेशन गायडन्स देखील तितकंच महत्व असतं. तुम्ही त्याच्यावर देखील स्वतः इंडिपेंडेंटली काय करू शकता मित्रांनो, बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी ट्रेड घेऊ शकता, हे पहिल्या लक्षात घ्या. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय हे सांगतो मित्रांनो, तुम्हाला जर मार्केटमध्ये खरंच सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही चार्ट ट्रेडिंग वरती फोकस करा, प्राइस एक्शन वरती फोकस करा, टेक्निकल गोष्टी समजून घ्या, ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट समजून घ्या. मित्रांनो मी हा चार्ट तुम्हाला काय केला होता, या ठिकाणी साधारणतः 11:33:55 मी हा चार्ट स्क्रीनशॉट शेअर केला होता. आणि त्यावेळेला मित्रांनो मी सांगितलं होतं की बाबा हा नो ट्रेड झोन एरिया आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला लोक मला कॉल करून विचारत होते, सर मी आता पीई खरेदी करू का, मार्केट खाली यायला लागले. बाबा रे, पीई खरेदी करू नको. मी त्यासाठी हा चार्ट लगेच तुम्हाला शेअर केला आपल्या ग्रुपवरती, बाबा ही रेंज नो ट्रेड झोन आहे, ह्या रेंजमध्ये ना कॉल बाय करा ना पुट बाय करा, काहीही करू नका. इथं तुम्ही काय एंट्री घेतली का तुमचा लॉस होणार आहे फिक्स होतं. आणि मित्रांनो दिवसभरामध्ये मार्केट फक्त आय थिंक एकदा या खाली एक लाईन जी आहे ती आली होती, एक शॅडो आली होती, अदरवाइज मार्केट ह्या लाईनच्या खाली आलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि वरती मी काय केलं होतं, 35,200 तुम्हाला रेजिस्टन्स दिलं. म्हणजे मित्रांनो तुम्ही भलेही पैसा कमवला नसेल पण माझ्या लेवलमुळे तुमचा लॉस झालेला नाही या ठिकाणी, किंवा माझ्या लेवलमुळे तुम्हाला एक डिसिजन घ्यायला खूप मोठी मदत जी आहे ती होते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. फक्त कॉलवरच पैसा मिळवा असं कधी अपेक्षा ठेवू नका, तर दिलेल्या डेटाचा यूज देखील तुम्हाला करता आला पाहिजे. मित्रांनो उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा बँक निफ्टीमध्ये ट्रेड आपला कुठं आणि कशा पद्धतीने बनतोय हे काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. ओके, तर मी काय करतो या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला मित्रांनो बँक निफ्टीच्या चार्टवरती घेऊन जातोय. बँक निफ्टीच्या चार्टवरच्या ज्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत ह्या काय करतो मी तुम्हाला मित्रांनो दा. मित्रांनो उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड घ्यायचं असेल तर उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेण्यासाठी तुम्हाला कॉल साइड, आता बघा मित्रांनो उद्या आपला मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो बुलिश आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण उद्या बँक निफ्टी मध्ये बाय साइडला पोझिशन काय करणार आहे घेणार आहे. बँक निफ्टी मित्रांनो 35,267 वरती किंवा साधारणतः 270 वरती गेल्यानंतर बँक निफ्टीला काय करायचं, आपल्याला बाय करायचं आहे. लॉंगच्या पोझिशन साठी या ठिकाणी विचार करायचा, हे पहिल्यांदा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे भेटेल, हे पहिलं टार्गेट जे भेटेल आपलं मित्रांनो, हे पहिलं टार्गेट आपलं बँक निफ्टीमध्ये कुठलं असणार आहे तर 35,493 आसपास काय होईल आपल्याला त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट काय होईल त्या ठिकाणी मित्रांनो भेटेल, हे पहिल्यांदा. आणि समजा बँक निफ्टी जर ह्याच्या वरती ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर दुसरं टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये काय होईल मित्रांनो त्या ठिकाणी भेटेल. तर दुसरं टार्गेट जे आपलं बँक निफ्टी मध्ये असणार आहे ते 35,722 टार्गेट असणार आहे. 35,722 हे तुम्हाला दुसरं टार्गेट भेटेल. आणि समजा मार्केट जर त्याच्यावरती ट्रॅव्हल करायला चाललं तर डेफिनेटली मित्रांनो मार्केट तुम्हाला 36,000 मुवमेंट जे आहे ते अपसाईडला देण्याची कपॅसिटी पूर्णपणे मार्केट राखतंय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या लेवलवरती काय करावं लागेल मित्रांनो, तुम्हाला काम करावं लागेल. मित्रांनो अजून एक इथं खूप महत्वाचा पार्ट आहे जो तुम्हाला इथं समजून घेणं गरजेचं आहे किंवा ह्याचा डिसिजन घेण्यासाठी बेनिफिट होणं गरजेचं आहे. मित्रांनो मी जो तुम्हाला 35,270 वरून कॉल ऑप्शन बाय करायला सांगतोय किंवा बुलिश व्ह्यू सांगतोय मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला जे पहिलं टार्गेट भेटेल 35,493 म्हणजे 35,500 मित्रांनो, एकतर मार्केट ह्याला ब्रेक करून वरती जाईल, नसेल तर मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का, ह्या रेंजला मार्केट खालून जाताना हितून टच करून परत माघारी येण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त असते, हे पहिल्या लक्षात घ्यायचं. कारण का बँक निफ्टीमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे ते खूप जबरदस्त काय करत असतात त्या ठिकाणी मार्केटमध्ये काम करत असतात, मग ते उद्या पण काम करण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येते. मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये उद्या शॉर्ट पोझिशन बनवायची असेल, डाऊन साईडला जर पोझिशन घ्यायची असेल तर ही पोझिशन कुठून घेऊ शकता मित्रांनो, बँक निफ्टी उद्या जोपर्यंत 34,934 खाली जात नाही, काय सांगतोय मी मित्रांनो, बँक निफ्टी उद्या जोपर्यंत बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तुम्हाला, सॉरी बँक निफ्टीला काय करायचं तुम्हाला सेल करायचं, कुठून सेल करायचं, 34,934 खाली बँक निफ्टी गेल्यानंतर सेल करायचा आहे. जोपर्यंत बँक निफ्टी ह्या रेंजच्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत बँक निफ्टीवर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही बेरिश व्ह्यू जो आहे तो त्या ठिकाणी कन्सिडर करू नका, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो पहिलं टार्गेट जे भेटेल 34,657 तुम्हाला टार्गेट भेटेल. समजा त्याच्या खाली जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर तुम्हाला मित्रांनो दुसरं टार्गेट बँक निफ्टीमध्ये साधारणतः या ठिकाणी 34,533 टार्गेट भेटेल. 34,533 टार्गेट काय होईल या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये भेटेल, हे पहिल्यांदा. म्हणजे ह्या दोन लेवलसाठी काय करावं लागेल मित्रांनो, तुम्हाला
क्वाल साईटला आणि पुट साईटला बँक निफ्टीमध्ये काम करायचं हे पाहिजे. मित्रांनो, उद्या बँक निफ्टीमध्ये पुटचा विचार कधी करायचा आहे, जोपर्यंत बँक निफ्टी 34,934 खाली जात नाही तोपर्यंत डोक्यामध्ये बिलकुल तुम्ही पुट ऑप्शन बाय करायचा आहे, इंडेक्सला शॉर्ट करायचा आहे, बेरिश व्ह्यू मार्केटमध्ये घेऊ नका. मित्रांनो, दुसरं सर्वात महत्वाचं, आपल्याला निफ्टीमध्ये जर उद्या ट्रेड टाकायचा असेल तर हा निफ्टीमधला ट्रेड तुमचा कुठं बनतोय, कशा पद्धतीने बनतोय हे पण काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी डेटा जो आहे तो बघणं खूप गरजेचं आहे. निफ्टीसाठी मित्रांनो 15,700 15,800 हा काय आहे, निफ्टीचा सपोर्ट असणार आहे उद्या. आणि मित्रांनो, निफ्टीसाठी जो रेजिस्टन्स आहे तो 16,000 कॉल रायटरचा रेजिस्टन्स आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, आजच्या मार्केटमध्ये जे सर्वात महत्वाची गोष्ट घडली आहे ते म्हणजे मित्रांनो, आजच्या मार्केटमध्ये पुट रायटरचं कन्व्हिक्शन जे आहे ते रेज झालेलं आहे. पुट रायटर जो आहे तो 2 पावलं वरती आलेला आहे. 15,700 असेल, 15,750 असेल, 15,800 या 3 स्ट्राईक प्राइस वरती आज मित्रांनो व्हिजिबल पुट रायटिंग झालेला आहे. म्हणजे हा स्ट्रॉंग निफ्टीसाठी सपोर्ट आहे. म्हणजे निफ्टीसाठी अपसाईडला एक नवीन टेरिटरी किंवा लाईफ टाइम न्यू हाय किंवा इव्हन 16,000 वरती निफ्टी मित्रांनो तयार आहे, हे पहिल्यांदा. आणि दुसरं मित्रांनो, आजचं जे मार्केटचं क्लोजिंग झालंय मंडेला, या मार्केटमध्ये अपसाईडला कुठेही कॉल रायटर व्हिजिबल नाहीये. कॉल रायटरमध्ये जे कन्व्हिक्शन हवाय मार्केटमध्ये ते नाहीये, तो फक्त 16,000 स्ट्राईक प्राईसला आहे. जर मार्केटनं जर 16,000 रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केटमध्ये 150-200 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती तुम्हाला खूप वेगानं येताना त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टीचं जर ओवा आहे, आता जे मी टेक्निकली सेटअप आणि टेक्निकली लेवल सांगितलं, पण मित्रांनो बँक निफ्टीसाठी 35,000 ही जी मी लेवल सांगितले 34,934, तर मित्रांनो 35,000 पुट रायटिंग हेवीली झाले त्या ठिकाणी सपोर्ट आहे. 35,500 35,100 35,200 या ठिकाणी देखील आज पुट रायटिंगचं ओवाय एडिशन झालेलं आहे. तिथं देखील पुट रायटर वरच्या साईडला येऊन पुट रायटिंग करताना दिसून येतोय. म्हणजे उद्या बँक निफ्टी मित्रांनो इव्हन 35,200 खाली सुद्धा जाणं अवघड आहे किंवा 100 खाली जाणं अवघड आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ज्या पद्धतीचं ओवाय आणि ज्या पद्धतीचं ऑप्शन सेटअप झाले त्यानुसार. दुसरं मित्रांनो, बँक निफ्टीसाठी 35,500 आणि 36,000 आणि 36,000 सर्वात मोठा ओवाय एडिशन झाले. म्हणजे बँक निफ्टी इझिली काय करतोय, जे ऑप्शनचं सेटअप आहे त्यानुसार 36,000 रेंज बँक निफ्टीने काय केले, या ठिकाणी ओपन केलेले, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ह्यानुसार काय करायचं मित्रांनो, तुम्हाला उद्या बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये ट्रेड करायचं. तर मित्रांनो, निफ्टीमध्ये जर तुम्हाला ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड टेक्निकली सेटअपनुसार कुठं बनतोय, तुमचा ट्रेड कुठल्या लेवल तुम्हाला उद्या त्या ठिकाणी महत्वाचे आहेत हे काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, उद्या जर निफ्टीमध्ये तुम्हाला कॉल साईटला पोझिशन घ्यायची असेल तर ही कॉल साईटची पोझिशन तुमची उद्या कुठून बनू शकते, तर मित्रांनो उद्या निफ्टी जोपर्यंत 15,860 वरती जात नाही तोपर्यंत तुम्ही निफ्टीमध्ये कॉल साईटला पोझिशन घेऊ नका. म्हणजे निफ्टी जर बाय करायचं असेल, निफ्टी बाय अबव, कुठून बाय करायचं तुम्हाला 15,860 वरती गेल्यानंतर बाय करा. मित्रांनो, तुम्हाला पहिलं निफ्टीसाठी जे टार्गेट भेटेल त्या ठिकाणी पहिलं टार्गेट जे भेटेल साधारणतः मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी निफ्टी जो आहे तो 900 येताना इझिली दिसून येईल तुम्हाला. या ठिकाणी 896 पर्यंत जो आहे तो निफ्टी काय होईल त्या ठिकाणी क्लिअरली जाताना दिसून येईल, हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे 15,896 हे तुमचं काय असेल, पहिलं टार्गेट असेल. आणि समजा निफ्टी जर ह्याच्या वरती जर निघाला तर निफ्टीसाठी जे नेक्स्ट टार्गेट भेटेल मित्रांनो साधारणतः या ठिकाणी 15,933 जे आहेत हे काय होईल त्या ठिकाणी टार्गेट भेटेल, हे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे दुसरं टार्गेट जे आहे ते निफ्टीसाठी 15,933 हे टार्गेट आहे. आणि त्याच्या जर वरती मार्केट निघालं तर परत मित्रांनो 15,995 पर्यंत देखील निफ्टी जो आहे तो जाण्याची तयारी पूर्णपणे निफ्टीने या ठिकाणी केलेली आहे, हे पहिल्या लक्षात. पण मित्रांनो 16,000 कारण का 16,000 खूप मोठा कॉल रायटर आहे, त्यामुळे तिथं सहजासहजी मार्केट त्याला उद्याच्या डे मध्ये तर क्रॉस करेल असं मला वाटत नाही, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, तर त्यानंतर बघा आपल्याला निफ्टीमध्ये जर तुम्हाला ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टीचा ट्रेड हा कुठं बनतोय, तर तुमचा निफ्टीचा ट्रेड टाकण्यासाठी तुम्हाला मित्रांनो मार्केटमध्ये उद्या सॉरी निफ्टीला पुट साईडला जर ट्रेड टाकायचा असेल तर पुटचा ट्रेड कुठून बनतोय तुमचा मित्रांनो, पुट साईडला जर ट्रेड टाकायचा असेल तर मित्रांनो जोपर्यंत उद्या निफ्टी 15,810 खाली, इथं 10 पण येऊन उपयोगाच नाही मित्रांनो, निफ्टी जोपर्यंत मित्रांनो 15,792 खाली जात नाही तोपर्यंत तुम्ही इथं सेलचा निफ्टीमध्ये विचार करू नका. कारण काय, बँक निफ्टीशी तुलना करता निफ्टी खूप स्ट्रॉंग आहे. निफ्टीमधले सेक्टर बाय सेक्टर कंटिन्यू रॅली येते. आयटी सेक्टर चाललं का फार्मा चालतंय, फार्मा चाललं का आयटी चालतंय, ऑटोमोबाईल एफएमसीजी सेक्टर वेगवेगळे सेक्टर पार्ट टू पार्ट त्यांचा गेम जो आहे तो करत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी 15,792 खाली गेल्यानंतर निफ्टीला काय करायचं तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी सेल करायचं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्या जर खाली सेल केला तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी साधारणतः मित्रांनो पहिलं टार्गेट जे आहे ते निफ्टीमध्ये 15,764 टार्गेट भेटेल. 15,764 काय होईल त्या ठिकाणी पहिलं टार्गेट भेटेल. त्याच्या जर खाली निफ्टी निघाला तर तुम्हाला दुसरं टार्गेट मित्रांनो 15,720 त्या ठिकाणी भेटताना 15,720 टार्गेट त्या ठिकाणी इझिली भेटताना दिसून. म्हणजे ह्या टार्गेटसाठी काय करावं लागेल मित्रांनो तुम्हाला उद्या
बँक निफ्टीमध्ये सॉरी निफ्टीमध्ये काम करावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, मी बऱ्याच वेळेला बोलत असताना बँक निफ्टी निफ्टी हे दोन्ही शब्द मिक्स करून येत असतात, त्यामुळे तुम्ही डिसिजन प्रॉपर घेत चला. कारण का माझा जो स्पेशलायझेशन आहे, माझा जो स्टडी आहे, मेनली बँक निफ्टीवरती, मी निफ्टीवरती खूप कमी काम करतोय, पण मी जर निफ्टीच्या लेवल काढल्या तर त्या पण बऱ्यापैकी प्रॉपरली काम करतात. मी म्हणत नाही 100% काम करतात, पण बऱ्यापैकी प्रॉपरली काम करतात. मित्रांनो, तुम्हाला जर मार्केटमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही 100 लोकांच्या व्हिडिओ बघण्यापेक्षा 1 ते 2 लोकांना चॉईस करा, त्या लोकांच्या कंटिन्यू बेसिसवर व्हिडिओ बघा. तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये, तुमच्या एक्सपिरियन्समध्ये, तुमच्या प्रॉफिटमध्ये, तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये किंवा ट्रेडिंग जे लाईफ आहे, तुमचं जे हॅबिट आहे, त्याच्यामध्ये खूप मोठं इम्प्रूव्हमेंट जे आहे ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये फॉलो 10 लोकांना करण्यापेक्षा एकाच व्यक्तीला काय करा किंवा 2 व्यक्तीला जास्तीत जास्त फॉलो करा, त्यांच्यासोबत कनेक्ट राहून काय करा, तुम्ही काम करा. मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आणि माझा प्रयत्न जर आवडत असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत खूप लोकांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. फक्त तुम्ही मित्रांनो व्हिडिओ बघताय पण अजूनपर्यंत सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, कमेंट्स करत नाही. मित्रांनो, तुमच्या लाईक्स, तुमच्या कमेंट्स हेच माझ्यासाठी ऊर्जास्थान आहे, तुम्ही प्रेरणास्थान आहात. त्यामुळे तुम्ही काय करा, जास्तीत जास्त कमेंट्स करत चला, जास्तीत जास्त लाईक करत चला. त्याच्यामुळे मला देखील एक ग्रुप आणि नवीन जोश जागतो नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी, नवीन कंटेंट तुम्हाला इंडेक्स संदर्भात टाकण्यासाठी डेफिनेटली फायदा होईल. मित्रांनो, आपण लवकरच अजून खूप इनिशिएटिव्ह घेणार आहे जे रिटेल ट्रेडर आहेत, मी मराठी ट्रेडर म्हणणार नाही, रिटेलर ज्याला म्हटला जातो, जो रिटेलर ऑलमोस्ट बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये लुटला जातो, त्याचा खूप प्रॉब्लेम येतात, त्या रिटेलरसाठी एक एम्पॉवरमेंट करण्यासाठी किंवा त्यांना चांगलं कंटेंट देण्यासाठी आपण खूप मोठ्या इनिशिएटिव्ह जे आहेत ते मित्रांनो येणाऱ्या कालखंडामध्ये घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला वेट अँड वॉचची पॉलिसी ठेवावी लागेल. जबरदस्त इनिशिएटिव्ह असतील ज्या तुम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता, अशा इनिशिएटिव्ह जे आहेत ते मित्रांनो आपण येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या युट्यूबच्या माध्यमातून घेणार आहोत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामध्ये इव्हन फ्री लर्निंगचं देखील आपण विचारतोय, तो भविष्यामध्ये विचार करणं, पण त्याला टाइम आहे भरपूर हे पण लक्षात असू द्या. ओके, त्यामुळे पहिल्यांदा काय करा, जास्तीत जास्त युट्यूबला आपल्या प्रमोट करा. तुम्ही ज्या सोशल मीडियावरती राहताय, ज्या सोशल मीडियाचा युज करता, तुम्ही फेसबुक वापरत असाल, व्हॉट्सअप वापरत असाल, टेलिग्राम वापरत असाल, तर जरूर मित्रांनो आपला व्हिडिओ त्या तुमच्या प्लॅटफॉर्मवरती शेअर करा. किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या स्टेटसला देखील आपला व्हिडिओ लावत चला. कारण का आपल्याला प्रमोट व्हायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पहिल्यांदा पोहोचायचं आहे. आपण जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो तर आपल्याला जास्तीत जास्त चांगला कंटेंट जो आहे तो काय करता येईल, त्या ठिकाणी तयार करता येईल आणि तो कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवता येईल. धन्यवाद. थँक्यू.